नाशिकहून आपल्याशी स्मिता बोलतात. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी नमस्कार. नाशिकहून बोलते, स्मिता कुलकर्णी. हा, बोला. माझा प्रश्न असा होता, आता आम्ही चेकअप जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं आम्ही इयरली चेकअप करत असतो, पण आता या वर्षीच्या चेकअप मध्ये आमचं वय जे आहे ते 45 पुढे आहे दोघांचे, तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जे आहे ते जास्त आलेले. ओके, तर त्याच्यासाठी मला आहारात काय बदल करायला पाहिजे आणि व्यायाम कुठला आणि माझं बागेत मला कुठल्या प्रकारचं औषध वगैरे काही किंवा ट्रीटमेंट काही तिथनं घेता येईल का? माधवबागचा नेहमी प्रयत्न हाच असतो की तुम्ही कमीत कमी औषधं घेऊन जास्तीत जास्त बरे होणं. सर्वात पहिली गोष्ट, जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढलेलं कमी करायचं जर असेल तर तळलेलं अन्न पहिलं बंद करणे, कुठलीही तळलेली गोष्ट न खाणे ही पहिली गोष्ट करायला हवी. दुसरी गोष्ट, रोज सकाळी आपण नाश्त्या अगोदर अर्धा तास बाहेर चालायला जायला हवं. जेवढं आपण जास्तीत जास्त घाम आपण गाळू शकू तेवढा घाम आपण जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. अँड राहिला प्रश्न की आपण काय पुढे काळजी घ्यायला हवी, तर जसं मी सांगितलं की इन अर्लियर डेज असं म्हटलं जायचं की कोलेस्ट्रॉल हा हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅक होण्याचं कारण आपण आधी धरायचो, पण आजकालचा रिसर्च असं क्लिअर म्हणतो की कोलेस्ट्रॉल जरी वाढलेला असेल तरी हृदयविकाराचा त्रास व्हायलाच पाहिजे असंही नॉट नेसेसरी, आणि हृदयविकाराचा त्रास झालेला आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असंही नॉट नेसेसरी. सर, साधारण आपण जर डोक्यात भीती असेल तर आपल्याला क्लिअर, जसं मी मगाशी म्हणालो, एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यायला हवी आणि ओळखायला हवी की आपल्या हृदयात ताकद किती आहे. म्हणजे आत्ता जी भीती आहे की मला पुढे काही त्रास होईल का नाही होणार वगैरे वगैरे, हे आपल्या त्या VO2 max कपॅसिटी जर आपण बघून घेतली आपल्या हृदयाची त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की त्रास होणार की नाही.